आज प्रचंड जनसागराच्या उपस्थितीमध्ये नामांकन अर्ज आम्ही दाखल करणार आहोत. जनतेचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आज सगळ्यांना बघायला मिळेल. मी केलेल्या सेवेचा आणि मी केलेल्या समाजकार्याचा लोकांच्या सुखदुःखाचा साथीदार म्हणून मी केलेल्या कामाची पावती जनता मला नक्की देईल. आज नामांकन भरताना अत्यंत आनंद होतोय की मला पुन्हा पक्षाने उमेदवारी दिली. मी माननीय खरगे साहेब, माननीय राहुलजी गांधी, माननीय सोनियाजी गांधी यांच्या मनापासून आभार मानतो. त्यांनी ही जबाबदारी माझ्यावर दिली, मला त्या पदासाठी उमेदवारी दिली. मी विश्वासानं सांगेल की मला प्रचंड मताधिकाऱ्यांनी मताधिक्यांनी जनता मला निवडून देईल. मी आमदार म्हणून नाही तर लोकांच्या सुखदुःखाचा सोबती म्हणून काम केलं आहे. माझ्याकडे येणारा माणूस वेदना घेऊन आला असेल तर जाताना तो वेदना मुक्त झालेला आहे. येताना रडत आला असेल जाताना समाधानी कसा होऊन जाईल हे मी बघितलं आहे. मी आमदार म्हणून नाही तर समाजातील एक प्रत्येक कुटुंबाचा एक घटक म्हणून अडचणीच्या वेळेस संकटाच्या वेळेस त्यांचा कुटुंबाचा आधार म्हणून मी काम करतो आहे हे माझ्या मतदारसंघातील लोकांना ठाऊक आहे. आणि त्या विश्वासावरच मी ही निवडणूक रेकॉर्ड ब्रेक मताने जिंकेल हा मला विश्वास आहे. नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी आज आमचे छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री बघेलसाहेब, मध्य प्रदेशचे विरोधी पक्षनेता सुद्धा शेंगरजी येणार आहेत आणि अनेक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुद्धा उपस्थित राहतील. मी 12:30 ला नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी निघणार आहे.